नमस्कार मित्रांनो, सदन शेतकरी यूट्यूब चैनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आज दिनांक 17 जून 2023 आणि आजच्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्र राज्याचा पुढच्या 48 तासाचा हवामानाचा अंदाज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर बिपरजॉय चक्रीवादळामुळे मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्र राज्याच्या समुद्र किनारपट्टीलगत ठिकाणे आहे, जे काही गावे आहेत त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला। समुद्र किनारपट्टीलगतच्या ठिकाणावर जवळपास 25 ते 30 फुटांपर्यंत लाटा ह्या गेलेला होता आणि त्याचबरोबर काही ठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसाचा अंदाज होता आणि त्या ठिकाणी पाऊस देखील चांगला बरसलेला होता, तर काही ठिकाणी ढगाळी वातावरण देखील महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळालेले होते। पुढच्या 48 तासाचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज आपण थोडक्यात बघू। तर सुरुवात करूया मित्रांनो गोवा राज्यापासून। तर गोवा राज्य जर विचार केला तर गोवा, त्यानंतर सावंतवाडी, पणजी या ठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्यानंतर समुद्र किनारपट्टीलगत कणकेश्वर झालं, मालवण झालं, त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात माकजान, त्यानंतर राजापूर, पोंडा या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। त्याचबरोबर गुहागर, दापोडी, खेड, प्रतापगड, गोरेगाव, देवेगार, रोहा, लवासा या ठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर अलिबागमध्ये पावसाचा अंदाज आहे। पेण झालं, खोपोली, नेरळ, कामशेतपर्यंत पावसाचा हलक्या ते तुरळक ठिकाणी पाऊस हा पडू शकतो। त्यानंतर मुंबईत पावसाचा अंदाज फारसा नाही, परंतु वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी ढगाळी वातावरण देखील बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे वाडा, पालघर, वसई, विरार, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा अंदाज फारसा नाही, वातावरण दमट राहून काही ठिकाणी ढगाळी वातावरण आपल्याला बघायला मिळू शकतो। त्यानंतर इकडे नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिकमध्ये पावसाचा जोर फारसा नाही, परंतु इकडे इगतपुरी तालुक्यामध्ये इगतपुरी झालं, आंबेवाडी झालं, सामरत झालं, गोंडा, काठोरे, वशाला, त्यानंतर खराडी, सावर्डा, खोडला, पारली या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे। हलक्या ते तुरळक स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होऊ शकतो। त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये नवापूर, त्यानंतर साक्री, धुळे, पारोळा, शिरपूर, नंदुरबार, मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, त्यानंतर जळगाव, सिल्लोड, त्यानंतर भुसावळ, अमळनेर या ठिकाणी पावसाचा अंदाज फारसा नाही, परंतु अत्यंत वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर काही ठिकाणी अत्यंत ढगाळी वातावरण देखील आपल्याला बघायला मिळू शकतो। त्यानंतर इकडे विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, वर्धा, हिंगणघाट, त्यानंतर इकडे यवतमाळ, राळेगाव या ठिकाणी पावसाचा अंदाज फारसा नाही, परंतु काही ठिकाणी उन्हाचा पारा हा 38 ते 40 डिग्रीपर्यंत आपल्याला जाणवू शकतो, तर काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह ढगाळी वातावरण वाहण्याची शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। त्याचबरोबर मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरचे सीमेवर लगत जे काही महाराष्ट्र राज्यातील ठिकाणे आहे या ठिकाणी हलक्या ते तुरळक पावसाचा अंदाज आहे। त्याचबरोबर इकडे त्यारसी झालं, त्यानंतर भोपाळ या ठिकाणी पावसाचा अंदाज तुरळक प्रमाणात आहे। त्याचबरोबर गोंदिया या ठिकाणी पावसाचा अंदाज फारसा नाही। त्याचबरोबर इकडे अमरावती, अकोला, लोणार, औरंगाबाद, बीड म्हणजे मराठवाड्याचा जो परिसर आहे या ठिकाणी पावसाचा अंदाज फारसा नाही आहे। तर हा होता मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा पुढील 48 तासाचा थोडक्यात हवामानाचा अंदाज। आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज कशा पद्धतीचा आहे कमेंटमध्ये कळवा। चॅनलला नवीन असत जरूर सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।